प्रसेनजीत पाटील हे अगोदर काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते होते, परंतु कालांतराने त्यांनी काँग्रेस सोडून भारिप मध्ये प्रवेश केला. मागील दोन निवडणुकांमध्ये त्यांनी भारिपचे उमेदवार म्हणून भाजपचे उमेदवार नामदार संजय कुटे यांना कडवी झुंज दिली, परंतु त्यांनी पुन्हा बहुजन वंचित आघाडी सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केला. परंतु सन 2019 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वातीताई वाकेकर यांना पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांनी पुन्हा पक्षांतर्गत बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्यांनी आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी आपल्या समर्थकांसह अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीने जळगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणे निश्चित बदलणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांनी अपक्ष म्हणून आपला दावा सादर केला हा एक गुड प्रश्न असून येणाऱ्या काळात ते आपली राजकीय समीकरणे कशा प्रकारे जुळवतात यावरच मतदारसंघातील उमेदवार यांचा विजय निश्चित होईल. उमेदवारी अर्ज दाखल केला तर हा अपक्ष म्हणून दाखल केला बोला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला परवाला कार्यकर्त्यांची बैठक झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रदेशचा प्रतिनिधी आहे आणि पक्षाकडे अर्ज केलेला होता. गेल्या 2 निवडणुकांमध्ये भारिप बहुजन महासंघाकडनं मी नंबर 2 राहिलो होतो. काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताना मला एक प्रकारे आश्वस्त केलं गेलं होतं की पुढच्या विधानसभेला तुम्हाला संधी दिली जाईल आणि नेत्यांच्या शब्दावर विश्वास नाही ठेवायचा, कुणाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा, पण तो शब्द कुठंतरी फिरवला जातो. त्यावेळेला मनाला अतिशय वेदना होतात. त्या वेदना मी परवाला कार्यकर्त्यासमोर बोलून दाखवल्या. कार्यकर्त्यांनी स्वतःहून सांगितलं की तुम्ही घाबरू नका, तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि कोणतंही एकही गाडी न पाठवता हजारो कार्यकर्ते परवाला त्या ठिकाणी आले. आणि आज तर मी स्वतः एकटाच अर्ज भरायला येणार होतो 4 जण घेऊन, पण ते पोस्ट टाकले की मी तहसीलवर येणार तर जिनापासून लोकांनी हे सर्व कार्यकर्ते जमा झाले सर्व आपलं आणि मला या ठिकाणी उमेदवारी मी एक अपक्ष भरायचा या ठिकाणी निश्चय केला आणि उमेदवारी दाखल केली. सर काँग्रेसच्या पक्षाचे पदाधिकारी किंवा सदस्य म्हणून राजीनामा दिला नाही? अजून मी काही पक्षाचा राजीनामा वगैरे काही दिलेला नाही. माझ्यावर याच्या आधी पण कारवाया झालेल्या आहेत. 99 काँग्रेस पक्षाने मला पक्षातून तुम्हाला तुमच्या माहितीसाठी पक्षातून मला काढून टाकलेलं होतं. 18 वर्ष मी म्हणजे रामाचा वनवास 14 वर्षाचा असते, माझा वनवास काँग्रेस पक्षामध्ये 18 वर्षाचा झाला. 2017 पुन्हा मला बोलवायला गेलं, म्हणजे बोलवल्यानंतर मला या ठिकाणी आश्वस्त केलं की जनतेचं प्रतिनिधित्व करायला तुम्हाला मी संधी देऊ, परंतु ती संधी कुठतरी असं वाटतं की बाकी बाबतीमध्ये मी लोकांना सांगतो की माझ्या एवढा श्रीमंत राजकारणी या जिल्ह्यामध्ये नाही आहे. लोक म्हणतात कसा, तर लोकांकडे पढाऱ्यांकडे पैशाची श्रीमंती मोजली जाते, माझ्याकडे जनतेची सामान्य कार्यकर्ती श्रीमंती आहे. ती एवढी मोठी श्रीमंत असणार म्हणून मला मी स्वतःला वाटतं की सर्वात मोठा श्रीमंत माणूस मी आहे या ठिकाणी. ही निवडणूक सामान्य जनतेचे अनेक प्रश्न आहेत. आपल्या मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयाचे आपल्याला कामांचे आकडे पाहायला मिळतात, पण जर तुम्ही चारीकडे नजर टाकली तर तुम्हाला विकास कुठं दिसणार नाही.